Namaskar. The next point is periodic trends in the modern periodic table. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कर्व. So first definition of periodic trends in the modern periodic table. When the properties of elements in a period or in a group are compared, then the certain regularity is observed in their variations. This is called as periodic trends in the modern periodic table. When the properties of elements in a period or in a group of modern periodic table are compared, then the certain regularity is observed in their variations. This is called periodic trends in the modern periodic table. म्हणजेच याचा मराठीमधला अर्थ, जर आपण आधुनिक आवर्त सारणीतील एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता त्या आवर्तातील किंवा गणातील मूलद्रव्याच्या गुणधर्मात आपल्याला बदल होत गेलेले दिसतात, परंतु हे जे मूलद्रव्याच्या गुणधर्मात बदल होत चाललेत त्या बदलामध्ये विशिष्ट नियमितता असते. म्हणजेच आवर्त सारणीतील आवर्तातील किंवा गणातील मूलद्रव्याच्या गुणधर्मात जे बदल होत गेलेत त्या बदलांमध्ये विशिष्ट नियमितता असते. एका विशिष्ट नियमाने गुणधर्मात बदल होत गेलेले दिसतात, त्यालाच म्हणतात आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कर. फॉर एक्झाम्पल, ॲटॉमिक साईज, अणूचा आकार. ॲज वी मूव्ह डाऊन द ग्रुप इन अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल, द ॲटॉमिक साईज ऑफ एलिमेंट ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. In a group, the atomic size of element is gradually increases. गणामध्ये जर आपण वरून खाली आलो तर आपला अणूचा आकार वाढत गेलेला दिसतो. अणूचा आकार क्रमशः वाढत गेलेला दिसतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी अणूचा आकार वाढतो किंवा एखाद्या ठिकाणी परत अणूचा आकार कमी होतो, परत वाढतो असं दिसत नाही. अणूचा आकार वाढतच गेलेला दिसतो गणामध्ये. तिथं आकार कमी जास्त होत नाही, फक्त वाढ गेला दिसतो. म्हणजे नियम आहे, आकार वाढत चाललाय. अँड इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, द ॲटॉमिक साईज ऑफ एलिमेंट डिक्रीजेस. ॲटॉमिक साईज ऑफ एलिमेंट ग्रॅज्युअली डिक्रीजेस. जर आपण आवर्तात डावीकडून उजवीकडे गेलो तर अणूचा आकार क्रमशः कमी कमी होत गेलेला दिसतो. त्याही ठिकाणी अणूचा आकार कधी वाढतो कधी कमी होतो असं होत नाही, क्रमशः तो कमीच होत गेलेला आहे. म्हणजे गुणधर्मात बदल होत गेले पण त्या बदलामध्ये सुद्धा एक नियम असतो, त्यालाच म्हणलाय पिरियॉडिक ट्रेंड्स. नाउ इन दिस चॅप्टर द पिरियॉडिक ट्रेंड्स इन थ्री प्रॉपर्टीज, दॅट इज इन दिस चॅप्टर द पिरियॉडिक ट्रेंड्स इन थ्री प्रॉपर्टीज, that is valency, then atomic size, and non-metallic character. Is discussed in this chapter the periodic trends in three properties, valency, atomic size and metallic and non-metallic character is discussed. या प्रकरणामध्ये आपल्याला तीन गुणधर्मातील आवर्ती कल पाहायचा आहे. म्हणजे तीन गुणधर्म म्हणजे संयुजा, अणूचा आकार आणि धातू गुण आणि अधातू गुण. तीन गुणधर्मातील आवर्तिकल पाहायचा आहे.
Now first, we are and see. Periodic trends in the variation of valency. Sanyojacha badlatil avarti kal. Pahile property apla valency bagayachi. Now first of all, what is the valency? Now in last year we have studied what is meant by valency. So first, what is meant by valency? The valency of an element is the number of electrons lost or gained or shared by one atom of that element to acquire the nearest noble gas electronic configuration. The valency of an element is the number of electrons lost or gained or shared by one atom of that element to acquire the nearest noble gas electronic configuration is called valency. एकाद्या मूलद्रव्यांची संयुज्या म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणूने जवळच्या निष्क्रिय वायु मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करण्यासाठी दिलेल्या किंवा घेतलेल्या किंवा भागीदारी केलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयुज्या. एखाद्या मूलद्रव्याची संयुज्या म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणूने जवळच्या निष्क्रिय वायु मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करण्यासाठी दिलेल्या किंवा घेतलेल्या किंवा भागीदारी केलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. ॲटम ऑफ एव्हरी ॲक्टिव्ह इलिमेंट आयदर लूज गेन ऑर शेअर द इलेक्ट्रॉन टू ॲक्वायर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नियरेस्ट नोबल गॅस अँड बिकम स्टेबल. प्रत्येक क्रियाशील मूलद्रव्याचा अणू जवळच्या निष्क्रिय वायू मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करून स्थिर होण्यासाठी त्याच्या जवळचे इलेक्ट्रॉन देतो किंवा दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतो किंवा जवळचे इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो. नाउ हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स अँड ॲटम लूज गेन ऑर शेअर टू ॲक्वायर द नियरेस्ट नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन इट. एखादा अणू जवळच्या निष्क्रिय वायू मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन देतो किंवा किती इलेक्ट्रॉन घेतो किंवा किती इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो हे त्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असतं. देअरफोर द नेक्स्ट पॉइंट इज द व्हॅलन्सी ऑफ अन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन इट्स ॲटम विच इन टर्न डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. द व्हॅलन्सी ऑफ अन एलिमेंट इज डिटरमाइंड by the number of valence electron present in its atom which in turn depends on the electronic configuration of element. म्हणजे कुठल्याही मूलद्रव्याची संयुज्या ही त्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. मूलद्रव्याची संयुज्या ही त्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते आणि बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत हे त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावर अवलंबून असतं. म्हणजेच एखादं मूलद्रव्याचा अणू किती इलेक्ट्रॉन देईल किंवा किती इलेक्ट्रॉन घेईल किंवा किती इलेक्ट्रॉनची भागीदारी करेल
हे त्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असतं आणि हे बाह्यतम कक्षेतील न्यूट्रॉनची संख्या ही त्या अणूच्या न्यूट्रॉन स्वरूपणावर अवलंबून असते. एक्झाम्पल्स नोबल गॅसेस एलिमेंट हेलियम इज द नोबल गॅस एलिमेंट इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2. देन नियॉन इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8. द ऍटॉमिक नंबर ऑफ हेलियम इज 2. ऍटॉमिक नंबर ऑफ नियॉन इज 10. देन आर्गॉन इट्स ऍटॉमिक नंबर इज 18. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 8. सो दीज आर द सम नोबल गॅसेस हेलियम नियॉन आर्गॉन देन क्रिप्टॉन जेनॉन अँड रेडॉन. दीज आर द नोबल गॅसेस. एक्झाम्पल सपोज सोडियम. फर्स्ट एक्झाम्पल सोडियम. द ऍटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. देअरफोर इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2 8 1. नाउ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इंडिकेट दॅट देर इज 1 इलेक्ट्रॉन इन इट्स व्हॅलन्स शेल. Therefore, there is one valence electron in the sodium atom. And for sodium, neon is the nearest noble gas. For sodium, neon is the nearest noble gas. Therefore, to acquire the electronic configuration of neon, sodium need to lose one electron from its valence shell, and therefore valency of sodium is 1. To acquire the electronic configuration of nearest noble gas, that is neon, sodium lose 1 electron from its outermost shell, therefore valency of sodium is 1. Then second example, suppose beryllium. The atomic number of beryllium is 4. Therefore, its electronic configuration is 2 2. Now, in the valence shell of beryllium, there are 2 electrons. And for beryllium, helium is the nearest noble gas. For beryllium, helium is the nearest noble gas. Therefore, to acquire the electronic configuration of helium, beryllium loses 2 electrons from its valence shell, and therefore valency of beryllium is 2. Then next example, suppose aluminium. Its atomic number is 13. Therefore its electronic configuration is 2 8 3 2 8 3. In the valence shell of aluminium there are 3 electrons. And for aluminium, the nearest noble gas is neon. Therefore, to acquire the electronic configuration of neon, aluminium atom loses 3 electrons from its valence shell, and therefore its valence is 3. Next example, suppose potassium. Its atomic number is 19. Therefore its electronic configuration 2 8 8 1. Now in the valence shell of potassium there is 1 electron, and for potassium the nearest noble gas is argon. Therefore to acquire the electronic configuration of argon, potassium loses 1 electron, and therefore valence of potassium is 1. Hence the number of electrons lost by element or atom to acquire the nearest noble gas electronic configuration is valency. एक उदाहरण बघितले की जिथं सर्व मूलद्रव्यांनी इलेक्ट्रॉन दिले. देन नेक्स्ट एक्झाम्पल सपोज क्लोरीन. क्लोरीन इट्स ऍटॉमिक नंबर इज 17. Therefore, its electronic configuration is 2 8 7. Now, in the valence shell of chlorine, there are 7 electrons.
and their and its or for chlorine, the nearest noble gas is argon. Chlorine जवळचे निष्क्रिय वायू द्रव्य हे आहे argon. त्यामुळे त्याला argonचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करण्यासाठी त्याच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असणे आवश्यक आणखी एक इलेक्ट्रॉन घेणे आवश्यक आहे. Therefore, chlorine gain one electron. Chlorine gain one electron to acquire the electronic configuration of argon. Therefore, valence of chlorine is one. Chlorine-च्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन 7 आहेत. मग तिथे जर 8 इलेक्ट्रॉन पाहिजे असतील तर आणखी एक इलेक्ट्रॉन घेणे आवश्यक आहे. म्हणजे क्लोरीनला इलेक्ट्रॉन घ्यायचा आहे हे कशावर अवलंबून आहे तर त्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवर. सेकंड एक्झाम्पल ऑक्सिजन. ऍटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन इज 8 आणि इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2-6. नाउ फॉर ऑक्सिजन द नियरेस्ट नोबल गॅस इज नियॉन. देअरफोर टू अक्वायर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नियॉन ऑक्सिजन ऍटम गेन 2 इलेक्ट्रॉन अँड देअरफोर व्हॅलन्स ऑफ ऑक्सिजन इज 2. The next element or next example is nitrogen. Its atomic number 7. Electronic configuration 2-5. In the outermost shell of nitrogen, there are 5 electrons. And for nitrogen, the nearest noble gas is neon. Therefore, to acquire the electronic configuration of neon, nitrogen atom gain 3 electrons. Therefore, valence of nitrogen is 3. Last example, carbon. Atom number 6. Electronic configuration 2-4. Now, from electronic configuration of carbon, it is clear that in the valence shell of carbon, there are 4 electrons. And for carbon, the nearest noble gas is neon. Therefore, to acquire the electronic configuration of neon, carbon share its 4 electron with other atom, and therefore valence of carbon is 4. The valence of carbon is 4. Hence, the valence of an element is the number of electrons lost or gained or shared by one atom of element to acquire the nearest noble gas electronic configuration, and how many electron to lose, gain or share depends on number of valence electrons in the atom. तर या प्रमाणात आपण बघितलेलं आहे व्हॅलन्सी आणि व्हॅलन्सी ही मूलद्रव्याची व्हॅलन्सी ही त्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. पोटॅशियमची व्हॅलन्सी 1 आहे कारण पोटॅशियमच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन 1 आहे आणि त्याला जर जवळच्या निष्क्रिय वायू मूलद्रव्याचं म्हणजेच आर्गॉनचं स्वरूपण प्राप्त करायचं असेल त्याला हा बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन देणं आवश्यक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन आहे 1 म्हणून त्याची व्हॅलन्सी आहे 1. क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन 3 आहे आणि त्याला जर जवळच्या निष्क्रिय वायू मूलद्रव्याचं म्हणजेच नियॉनचं स्वरूपण प्राप्त करत असेल तर त्याला बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन देणं आवश्यक आहे आणि ते बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन आहे 3 म्हणजे त्याची व्हॅलन्स आहे 3. नाऊ ऑल द अबोव एलिमेंट ऑर दीज एलिमेंट्स आर मेटल अँड दीज एलिमेंट्स आर नॉन मेटल. नाऊ इफ वी ऑब्झर्व द व्हॅलन्सीज of metal and number of valence electrons in the metallic atom. If we observe the valences of metals and number of valence electrons in the metallic atom, then it is clear that, or it is observed that the valency
meter is equal to number of valence electrons present in its atom. If we observe the valences of metals and number of valence electrons present in the metallic atom, then it is clear that the valence of metal is equal to number of valence electrons present in the metallic atom. जर आपण धातूंच्या संयुज्या आणि धातूच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत असणारे इलेक्ट्रॉनची संख्या बघितली तरी तर स्पष्ट होतं की धातूची संयुज्या ही त्या धातूच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरच असते. In the outermost shell of sodium, there is one electron. The valence of sodium is 1. Or in beryllium, there are 2 valence electrons. Valence of beryllium is 2. Similarly, in the aluminium, there are 3 valence electrons. And the valence of aluminium is 3. Similarly, in potassium, there is 1 valence electron. And the valence of potassium is 1. Sodium cha bahitam kakshi electron 1 ahe. आणि सोडियमची संयुज्या 1 आहे. बेरिलियमच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन 2 आहे. बेरिलियमची संयुज्या 2 आहे. ॲल्युमिनियमच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन 3 आहे. त्याची संयुज्या 3च आहे. पोटॅशियमच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. त्याची संयुज्या 1. तर अशा प्रकारे मेटल बद्दल सांगता येतं. नाउ व्हॉट इज अबाउट नॉन मेटल. आता नॉन मेटल बद्दल काय सांगता येईल. इफ वी सी द व्हॅलन्सी ऑफ नॉन मेटल. Now for non-metal, it is the valency of non-metal is equal to 8 minus number of valence electrons. Present in its atom. Valence of non-metal is equal to 8 minus number of valence electron present in its atom. म्हणजे कुठल्याही धातूची संयुज्या म्हणजे 8 वजा त्या धातूच्या अणूमध्ये असलेल्या संयुज्या इलेक्ट्रॉनची संख्या. फॉर एक्झाम्पल क्लोरीन. In the chlorine, the number of valence electron is 7. Chlorine मध्ये valence electron संख्या आहे 7. So 8 minus 7 is equal to 1. 8 वजा 7 1. म्हणजे chlorine ची valence आली 1. धातूची संयुज्या ही 8 वजा त्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या यावरून काढता येते. तर chlorine च्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन आहेत 7. 8 वजा 7 बरोबर 1. तर क्लोरीनची व्हॅलन्स 1. देन इन ऑक्सिजन द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज 6. देअरफॉर 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. देअरफॉर व्हॅलन्स ऑफ ऑक्सिजन इज 2. ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन आहेत 6. त्यामुळे 8 वजा 6 2. तर ऑक्सिजनची व्हॅलन्स 2च आहे. नाउ इन नायट्रोजन देअर आर 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. 8 minus 5 is equal to 3. And valence of nitrogen is 3. Nitrogen cha bahitam kakshet electron 5 hai. Ani 8 vaja 5 3. And nitrogen chi valence sudha 3 ch hai. So carbon. In the carbon there are 4 valence electron. And 8 minus 4 is equal to 4. And the valence of carbon is also 4. Carbon cha bahitam kakshet electron 4 hai. आणि 8 वजा 4 येतं. आणि कार्बन 77 4च आहे. तर अशा प्रकारे अधातूची संयुज्या म्हणजेच 8 वजा अधातूच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. तर ही झाली संयुज्याची माहिती. नाउ पिरियोडिक ट्रेंड्स इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी
in a period. The periodic trends in the variation of valency in a period. म्हणजेच आवर्तातील संयुजा बदलाचा आवर्ती कर, आवर्तामध्ये जी संयुजा बदलत जाते ती कशा प्रकारे बदलत जाते ते आपला पाहायचे. सुपाइल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राइट in a period. The valency of element. Gradually increases from 1 to 4 and then gradually decreases. From 4 to 0. This is the periodic trends in the variation of valency in a period. While going from left to right in a period, the valence of elements gradually increases from 1 to 4 and then gradually decreases from 4 to 0. जर आपण आवर्तात डावीकडून उजवीकडे गेलो तर प्रथम त्या आवर्तातील मूलद्रव्याची संयुजा क्रमशः 1 ते 4 अशी वाढत जाते आणि नंतर 4 ते 0, 4 ते 0 अशी क्रमशः कमी कमी होत जाते. म्हणजे संयुजा अगोदर वाढत जाते 1 ते 4 आणि नंतर परत 4 ते 0 अशी कमी कमी होत जाते. फॉर एक्झाम्पल, यू पॉइंट टेक द एक्झाम्पल सेकंड पीरियड एलिमेंट. सेकंड पीरियड एलिमेंट now in second period the elements like lithium, beryllium, then lithium, beryllium 3, 4, 5 boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon. These elements are present in the second period of their valencies. If we see the valencies of these elements the valency of lithium is 1, the valency of beryllium is 2, valency of boron is 3, valency of carbon is 4, nitrogen 5, sorry, nitrogen 3, then oxygen 2, fluorine 1, neon 0. These are the second period elements and their valencies. So if we see the valence of element from left to right, it is clear that the valence of element increases from 1 to 4 and then decreases from 4 to 0. जर आपण दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्याची व्हॅलन्सीचं निरीक्षण केलं
प्राप्त दिसतं की सुरुवातीला या मूलद्रव्याची व्हॅलन्सी क्रमशः 1 ते 4 वाढत जाते. प्रत्येक वेळेस व्हॅलन्सी 1 नच वाढत गेली. तर याला म्हणायचं पिरियोडिक ट्रेंड, एक नियमानं एक नियम आहे. 1 ने व्हॅलन्सी वाढत गेली प्रत्येक वेळेस 1 ते 4 पर्यंत, आणि नंतर 1-1 ने कमी होत गेली म्हणजे 4 ते 0 या प्रमाणात. सेकंड एक्झाम्पल, थर्ड पिरियड एलिमेंट, थर्ड पिरियड एलिमेंट, आय मीन थर्ड पिरियड द एलिमेंट्स सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. दीज एलिमेंट्स आर प्रेझेंट इन थर्ड पिरियड. देन देअर व्हॅलन्सीज, व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1, व्हॅलन्सी ऑफ मॅग्नेशियम इज 2, व्हॅलन्सी ऑफ ॲल्युमिनियम इज 3, व्हॅलन्सी ऑफ सिलिकॉन इज 4, द व्हॅलन्सी ऑफ फॉस्फरस इज 3, व्हॅलन्सी ऑफ सल्फर इज 2, देन क्लोरीन 1 अँड आर्गॉन 0. हेन्स इन थर्ड पिरियड ऑल्सो ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट द व्हॅलन्सी ग्रॅज्युअली इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 0 अँड देन ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0. तिसऱ्या आवर्तातमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर मूलद्रव्याची संख्या क्रमशः 1 ते 4 अशी वाढत जाते, आणि नंतर 4 ते 0 अशी कमी कमी होत गेली आहे. तर याप्रमाणे आवर्तातील संयुजा बदलाचा आवर्ती कल आहे. कुठल्याही आवर्तात मूलद्रव्याची संख्या 1 ते 4 अशा अगोदर वाढत जाते, आणि नंतर 4 ते 0 अशी कमी होत जाते. देन पिरियॉडिक ट्रेंड्स इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी इन अ ग्रुप. पिरियॉडिक ट्रेंड्स इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी इन अ ग्रुप म्हणजेच गणातील संयुजा बदलाचा आवर्ती कल आता असतो. Now we know that all the elements belonging to same group have the same number of valence electron. We have studied that all the elements belonging to same group have the same number of valence electron. All the elements belonging to same group have same number of valence electron. हे आपण पाहिले. एकाच गणामध्ये असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांच्या अणूमध्ये सारखेच संयुज इलेक्ट्रॉन असतात. एलिमेंट्स बिलॉंग टू फर्स्ट ग्रुप हॅव 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, एलिमेंट्स बिलॉंग टू सेकंड ग्रुप हॅव 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हे आपण पाहिले. सिमिलरली वी ऑल्सो नो दॅट वी हॅव स्टडीड और वी ऑल्सो नो दॅट द व्हॅलन्सी of an element is determined by the number of valence electrons present in it, present in its atom. We also know that valency of an element
is determined by the number of valence electrons present in its atom. आता जर आपण पाहिले कुठल्याही मूलद्रव्याची संयुजा ही त्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते किंवा कुठल्याही मूलद्रव्याची संयुजा ही त्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरवली जाते. And as all the elements belonging to same group have the same number of valence electrons, the valency of all the elements belonging to same group is same. From these two points, it is clear that valency of all the elements belonging to same group is same. The valency of element depends on the number of valence electrons present in its atom, and all the elements belonging to same group have the same number of valence electrons. Therefore, valency of all the elements belonging to same group is same. कुठल्याही मूलद्रव्याची संयुजा ही त्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉन संख्येवर अवलंबून असते, बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवर. आणि कुठल्याही गणातील किंवा एकाच गणातील सर्व मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत सारखेच संयुज इलेक्ट्रॉन असतात, सारख्याच संख्येनं संयुज इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळं एकाच गणात असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांची संयुजा सारखीच असते. एक्झाम्पल, इफ वी टेक द एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ग्रुप एलिमेंट, इट इज फर्स्ट ग्रुप इज द ग्रुप ऑफ अल्कली मेटल एक्सेप्ट हायड्रोजन. पहिल्या गणामध्ये मूलद्रव्य आहे त्याला अल्कली मेटल म्हणतात, हायड्रोजन सोडून. अँड ऑल द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू फर्स्ट ग्रुप हॅव वन बॅलन्स इलेक्ट्रॉन. ऑल द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू फर्स्ट ग्रुप हॅव वन बॅलन्स इलेक्ट्रॉन. फॉर एक्झाम्पल लिथियम, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2-1, और सोडियम 2-8-1, और पोटेशियम 2-8-8-1. हेन्स ऑल द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू फर्स्ट ग्रुप हॅव द वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. देअरफोर व्हॅलन्स ऑफ ऑल द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू फर्स्ट ग्रुप इज 1. व्हॅलन्स ऑफ एलिमेंट्स बिलॉंगिंग टू फर्स्ट ग्रुप इज 1. पहिल्या गणाची मूलद्रव्य त्या मूलद्रव्याच्या त्या सर्व मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत एक एक इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे त्या सर्वच मूलद्रव्याची संयुजा 1. इफ वी टेक सेकंड एक्झाम्पल, सेकंड ग्रुप एलिमेंट आर द अल्कलाइन अर्थ मेटल्स लाईक बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. The elements belonging to second group, all the elements belonging to second group have 2 valence electrons. All the elements belonging to second group have the 2 valence electrons. For example, beryllium, atom number 4, configuration 2-2. Or magnesium, atom number 12, configuration 2-8-2. और कैल्शियम 20 2 8 2 2 8 8 2. हेन्स ऑल द एलिमेंट्स बिलॉंग टू सेकंड ग्रुप हॅव 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. देअरफोर व्हॅलन्स ऑफ ऑल द एलिमेंट्स बिलॉंग टू सेकंड ग्रुप इज 2. और इफ यू टेक नेक्स्ट एग्जांपल,
17th group element. That is halogens. In 17th group, halogen like chlorine, bromine, iodine, fluorine are placed. And all the elements belonging to 17th group have 7 valence electron. For example, fluorine, atom number 9, contribution 27. Chlorine, atom number 17, 287. Hence, all the elements belonging to 17th group have 7 valence electron. Therefore, valence of all the elements belonging to 17th group is 7. 17th ganamade halogens ahe. Chlorine, chlorine, bromine, iodine yasarke mooladravya. आणि त्यांच्या बाह्य कक्षेत 7 संयुजे इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे त्यांची संयुजे आहे 7. सर्व मूलद्रव्य सर्व हॅलोजनचे संयुजे आहे 7. आणि लास्ट एक्झाम्पल 18th ग्रुप ऑल्डिहाइड इज कॉल्ड एज 0 ग्रुप एलिमेंट. नाउ इन 18th ग्रुप और 0 ग्रुप ऑल द noble gaseous element like helium, neon, argon, krypton, xenon and radon are placed. Now in the atoms of all these noble gaseous element, all the shells including outermost shell are completely filled. In the atoms of all the noble gaseous elements, all the shells including outermost shells are completely filled. Hence their electronic configuration is stable and therefore there is no need to lose, gain or share the electron for noble gaseous elements or elements belonging to 18th group, and therefore the valence of all these elements is 0. The valence of all the elements belonging to 18th group is 0. Atravya ganaji mudravya tela apan nishkriya vayu mudravya mhanto tya sarva mudravyachi samyujya 0 ahe to shunya ahe. त्याचं कारण आता सांगितलंय. ऑल द इन द ॲटम ऑफ ऑल द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू 18th ग्रुप, इन द ॲटम्स ऑफ ऑल द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू 18th ग्रुप, ऑल द शेल्स इन्क्लुडिंग व्हॅलन्स शेल आर कम्प्लिटली फिल्ड. दॅट इज देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन इज स्टेबल. And therefore, there is no need to lose, gain or share the electron for the elements belonging to 18th group. And therefore, their valence is 0. And similarly, due to same reason, these elements do not take part in chemical reaction. Hence, these are the inert gaseous element. Due to same reason, these elements do not take part in chemical reaction. Therefore, these elements are also called as inert gaseous elements. Atravya ganaji mooladravya helium, neon, argon, krypton, xenon, radon. Ya mooladravyatlya kya mooladravyancha sarva anumatlya sarva kaksha या मूलद्रव्यांच्या अणूतील सर्व कक्षा बाह्यतम कक्षासह सर्व कक्षा इलेक्ट्रॉनने पूर्णपणे भरलेल्या असतात. त्यामुळे ह्या मूलद्रव्यांना इलेक्ट्रॉन घेण्याची इलेक्ट्रॉनची भागीदारी करण्याची गरज नसते. त्यामुळे हे मूलद्रव्य कोणा इलेक्ट्रॉन देत नाहीत, कोणाकडून इलेक्ट्रॉन घेत नाहीत किंवा कोणावर इलेक्ट्रॉनची भागीदारी करत नाहीत. त्यामुळं यांची संयुजे शून्य.
आणि ही मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देत नाहीत, घेत नाहीत, किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी करण्याची त्यांना गरज नसते, त्यामुळं ही मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत, म्हणून यांना निष्क्रिय वायू मूलद्रव्य असं म्हणतात. तर याप्रमाणे ऑल एलिमेंट्स बिलॉंग टू सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. तर अशा प्रकारे एकाच गणामध्ये असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांची संयोजा ही सारखी असते. इट इज द पिरियॉडिक ट्रेंड्स इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्स इन ग्रुप. नाउ ऑन दिस पॉइंट देर आर डिफरंट रीजन्स विच आर आस्क्ड इन बोर्ड एग्जाम. द फर्स्ट रीजन, ऑल एलिमेंट्स बिलॉंग टू सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. ऑल द एलिमेंट्स बिलॉंग टू सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. हे रिझन येऊ शकतं. एकाच गणामध्ये असणाऱ्या सर्व मूलद्रव्याची व्हॅलन्सी ही सारखी असते. याप्रमाणे उत्तर लिहिता येईल. किंवा ऑल द एलिमेंट्स बिलॉंग टू फर्स्ट ग्रुप हॅव द व्हॅलन्सी वन. पहिल्या गणामध्ये असणाऱ्या सर्व मूलद्रव्याची संख्या एक आहे. तर त्याचे कारण याप्रमाणे सांगता येईल. ऑल द एलिमेंट्स बिलॉंग टू फर्स्ट ग्रुप हॅव द वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. And valence of element depends on the number of valence electron present in its atom. Therefore, valence of elements belong to first group is 1. किंवा याच्यावर रिझन एटीन ग्रुप वरलं. द व्हॅलन्स ऑफ एलिमेंट्स बिलॉंग टू एटीन ग्रुप इज 0. 18व्या गणातील मूलद्रव्याची संख्या 0 आहे. त्याचं उत्तर मला सांगितले त्याप्रमाणे लिहायचं आहे. धन्यवाद.